नमस्कार मित्रांनो, मी धनाजी, धनाजी एंटरप्राईजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। पाहू शकता आज आपल्याकडे अशा पद्धतीचा 5 लिटरचा रेग्युलर कुकर आलेला आहे। रेग्युलर याचा प्रॉब्लेम आहे की याचा हा मेन हँडल तुटलेला आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, याला शिट्टी नाही, शिट्टी त्यांच्याकडून हरवली आहे। आणि ही जी रबर आहे, म्हणतात तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने लूज झाली, म्हणजे रबर तर आहे याला, पण ही थोडीशी लूज झालेली आहे, स्ट्रिक्ट टाईट नाही। आपण याच्या आज 3 गोष्टी चेंज करणार आहे, एक शिट्टी, एक रबर आणि एक मेन हँडल। अशा पद्धतीचा आपण पूर्ण व्हिडिओ पहा, अशा पद्धतीचे आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो, त्यामुळे आपण धनाजी एंटरप्राईजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील। सर्वप्रथम आपण हा जुना हँडल स्क्रूचाईच्या साहाय्याने काढून घेऊ। त्या ठिकाणी आपण नवीन हँडल इन्स्टॉल करणार आहे। पाहू शकता अशा पद्धतीने आपण हा जुना हँडल साईडला काढलेला आहे। त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीचा एक चपत्तीने आपण सर्व आतमधील प्लास्टिक वगैरे सर्व व्यवस्थितरित्या काढून घेतलेला आहे। आता हा हँडल आपल्याला अशा पद्धतीने फिट करायचा आहे, पण आपण डायरेक्ट अशा पद्धतीने हँडल फिट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हँडल लूज वगैरे राहतो किंवा असा फिट होत नाही, कडकड आवाज येतो। त्यामुळे आपण कधीही हँडल बसवताना जे हँडलचे स्क्रू आहेत त्यामध्ये आपण जे मिक्सरचे वायसर वापरतो, मिक्सरचे भांड्याची सेटिंग करायला, शाफ्टला, बुशला जे आपण वायसर वापरतो, अशा पद्धतीचे आपण थोडेसे वायसर याच्यामध्ये जर वापरले तर त्याचा आवाज वगैरे येत नाही। पाहू शकता अशा पद्धतीचे जाड पातळ दोन्ही प्रकारचे आपल्याला वायसर भेटतात, ते आपण वायसर वापरले पाहिजेत। सर्वप्रथम या हँडलमध्ये अशा पद्धतीने आपण स्क्रू टाका दोन्ही साईडला आणि पातळ अशा पद्धतीचे दोन दोन वायसर टाका अशा पद्धतीने, आणि हे अशा पद्धतीने जॉईंट करून अगोदर हे फिटिंग करून बघा। जर व्यवस्थितरित्या फिट झालं, हललं वगैरे जास्त प्रमाणात नाही, पाहू शकता आपलं हालत आहे, त्यामुळे आपण इकडंसुद्धा आणखीन एक एक किंवा दोन दोन वायसर जेवढी गरज आहे तेवढं आपण वायसर ॲड करणार आहे। अगोदर आपण एक एक वायसर ॲड करू। आपला वायसर कमीच आहे एक एक, आपल्याला आणखीन वायसरची गरज आहे। काही वेळेस वायसरची गरज भासतसुद्धा नाही, परंतु काही वेळेस हा फेरूल जे आहे, याला फेरूल म्हटलं जातं, यावर डिपेंड राहतं। फेरूल जेवढा पातळ आहे तेवढा आपल्याला वायसरची जास्त गरज राहते, फेरूल जेवढ्या प्रमाणात जास्त जाड आहे तेवढा आपल्याला वायसरची जास्त गरज लागत नाही। हां, पाहू शकता आता आपण नट वगैरे लावू, तर मला तर नाही वाटत की आपल्याला वायसरची गरज आहे, तरीसुद्धा आपण स्क्रू टाईट केल्यानंतर आपल्या लक्षात येईलच। स्क्रू फुल टाईट करायचे नाहीत, थोड्याशा प्रमाणात करायचे आहेत, जेणेकरून आपला कुकरचा हँडल क्रॅक जाऊ नये, फुटू नये। पाहू शकता एकदम सुंदररित्या आपला हँडल व्यवस्थितरित्या फिटिंग झालेला आहे, हालत वगैरे नाही। हा वाजत आहे, हा आपला इकडचा वाजत नाही, तुम्ही पाहू शकता
एकदम व्यवस्थितरित्या. आपण पलीकडचा छोटा ही टाईट करणार आहे, तोही थोडासा हलत आहे. याला सुद्धा आतमध्ये एक नट दिलेला राहतो, तो सुद्धा आपला थोडासा ढिला झालेला आहे, तो आपण टाईट करून घेणार आहे. आता हा कुकर 5 लिटरचा आहे, याच्यासाठी आपण रबर घेऊ. पाहू शकता अशा पद्धतीचे आपल्याकडे एक कुकरची रिंग आहे. ही 4 लिटर ते 8 लिटर या पूर्ण कुकरला, सर्व कुकरला बसते. 4 लिटरपासून 8 लिटर बस. आपला कुकर 5 लिटरचा आहे, त्यामुळे याला हे व्यवस्थितरित्या बसेल. पाहू शकता आपली एकदम नवीन जाड आणि ही क्वालिटीची रबर आहे, एकदम लोकल वगैरे नाही. अशा पद्धतीनं आपण रबर बसवले आहे. आता आपण हा कुकर व्यवस्थितरित्या एअर हवा पकडतो का तो ते आपण चेक करणार आहे. हां, तुम्हाला मी आवाज ऐकवत आहो की हा कुकर एअर पकडतो का नाही, किंवा म्हणजे आपल्या कुकरची शिट्टी वगैरे होईल का नाही. तर आपल्या कुकरची 100% शिट्टी होणार आहे. मी हवा मारून तुम्हाला हवा आवाज ऐकवतो. तुम्हाला आवाज वगैरे ऐकू आला असेल. हां, तुम्हाला आवाज वगैरे ऐकू आला असेल किंवा नसेल माईकच्या थ्रू. तर अशा पद्धतीने आपण आज या कुकरचा मेन हँडल आणि रबर अशा पद्धतीने आपण फिट केलेले आहे. आता पाहू शकता आपण याला शिट्टी टाकणार आहे. 5 लिटरची शिट्टी आहे आपली. अशा पद्धतीने पूर्ण स्टेनलेस स्टील, पूर्ण स्टीलमध्ये आहे ही, काय लोखंडमध्ये नाही किंवा याला पॉलिश वगैरे नाही, पूर्ण स्टेनलेस स्टीलमध्ये आहे. त्यामुळे ही शिट्टी जरा थोडीशी महाग बसते पाहू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, आपण ही शिट्टीचं जे बेंटूब आहे हे किती जाडीचे आहे किंवा किती हे आहे हे मॅटर करत नाही. सर्वात महत्त्वाचं, आपण शिट्टी बसवल्यानंतर अशा पद्धतीनं ती शिट्टी खालीवरती झाली पाहिजे, थोड्या प्रमाणात 2 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर खालीवर झाले पाहिजे, सर्वात महत्त्वाचं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, या शिट्टीपासून हे जे अंतर आहे या बेंटूबच्या किंवा या पट्टीचं अंतर, हेही जेवढी शिट्टी वर खाली होत आहे तेवढं तरी कमीत कमी अंतर असावं, त्याच वेळेस तुमची शिट्टी एकदम व्यवस्थितरित्या होणार. नसेल तर ही शिट्टी तुमची बसवल्यानंतर अजिबात वर खाली जर होत नसेल तर तुमचा प्रेशर बाहेर जाणार नाही किंवा शिट्टी होणार नाही, किंवा याच्यामध्ये जर अंतर खूप प्रमाणात असेल तरीसुद्धा तुमची शिट्टी होणार नाही. हे सर्वात महत्त्वाचं आहे. अशी तुमची शिट्टी खालीवरती झाली पाहिजे, अशी फिरली पाहिजे व्यवस्थितरित्या. अशा पद्धतीनं आपण हा आज 5 लिटरचा कुकर व्यवस्थितरित्या रिपेअरिंग केलेला आहे. अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धनाजी एंटरप्राइजेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. अशाच पद्धतीचे आणि आणखीन खूप